चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटणावर क्लिक करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रेग्नन्सी मध्ये कोणते पदार्थ खाऊ नये. गरोदर स्त्रीला तिच्या सोबत तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाची काळजी घेणे गरजेचे असते. अशा वेळी योग्य आहार व पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे. इतर वेळी आहारात घेत असलेले काही पदार्थ प्रेग्नन्सीमध्ये मात्र टाळणे गरजेचे असते. चला तर या ठिकाणी जाणून घेऊया असे कोणकोणते पदार्थ आहेत जे प्रेग्नन्सीमध्ये कटाक्षाने टाळले पाहिजेत. खालील पदार्थापासून दूर राहावे. गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. मिठाई, बेकरीचे पदार्थ, कंदमुळे, जंक फूड, फास्ट फूड, हवाबंद पदार्थांपासून दूर राहावे. नवनवीन अन्न पदार्थ प्रयोग म्हणून आजमावून पाहणे टाळा. शिरे, अर्ध कच्चे राहिलेले पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ किंवा साखरेचे पदार्थ. साखर हा आहारातील एक महत्वपूर्ण घटक असून यामुळे शरीराला ग्लुकोजचा पुरवठा होऊन काम करण्याची ऊर्जा मिळते. मात्र गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणातील मधुमेहाचा वाईट परिणाम तुमच्या तसेच बाळाच्याही आरोग्यावर होऊ शकतो. गरोदरपणातील मधुमेहाविषयी अधिक जाणून घ्या. तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असल्यास आहारात गुळाचा वापर करा. गुळ तुम्हाला नैसर्गिक स्वरूपातील साखर पुरवते. मिठाचे खारट पदार्थ. गर्भवती स्त्री व वाढणारा गर्भ या दोघांनाही मिठाची नितांत गरज असते. मात्र त्याचे कमी जास्त प्रमाण दोघांनाही घातक आहे. अतिरिक्त मिठाच्या सेवनाने स्त्रीच्या हातापायावर पोटावर सूज येते, तर बाळाच्या किडनीच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच लोणची, पापड, मसाले हे पदार्थ कितीही चविष्ट वाटले तरी त्याचा कमी वापर करणे हितावह आहे. पाश्चराइज न केलेले दूध. गर्भारपणात ग्लासभर दूध पिणे तुम्हाला पूरक कॅल्शियम देते, परंतु ते दूध पाश्चराइज केलेले असावे. कच्चं दूध किंवा पाश्चराइज न केलेले दूध गर्भारपणात पिऊ नये. यामुळे त्यातील जीवाणू तुमच्यावर घातक परिणाम करू शकतात. तसेच तुमच्या बाळाच्या चेतासंस्थेच्या विकासावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ. नियमित आहार आपण सर्रास मैद्याचे पदार्थ जसे की पाव, बिस्किट खातो, पण गर्भारपणात मैद्याचे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. आहारात पावाऐवजी गव्हापासून तयार केलेले ब्रेड किंवा चपातीचा वापर करावा. चायनीज पदार्थ खाणे टाळावे, कारण चायनीज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट MSG आणि सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने गर्भारपणात ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. चायनीजमध्ये असलेले MSGचे अधिक प्रमाण बाळ आणि मातेच्या आरोग्यासाठी घातक असते. प्रेग्नन्सीमध्ये MSG युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाची वाढ मंद गतीने होते आणि बाळ झाल्यानंतरही त्याचे वजन वाढण्यास अडथळा येतो. MSG नाळ ओलांडून आत जाते व बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासात अडथळा निर्माण करतात. या व्यतिरिक्त चायनीजमध्ये सोडियमचे प्रमाणही अधिक असते. अतिप्रमाणात सोडियमच्या सेवनामुळे हाय BP, ब्लोटिंग, प्री इक्लामेप्सिया हे विकार उद्भवतात.